बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस उरलेत आणि त्यामुळे बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत. मखर, कृत्रिम फुलं, हार, सजावटीचं साहित्य, पूजेच्या साहित्यानं बाजारपेठा अक्षरशः खुलून गेलेल्या आहेत. दादर मार्केट, लालबागची बाजारपेठ सजावटीच्या वस्तूंनी अगदी सजून गेली आहे. पाहुयात याच सजलेल्या बाजारपेठेतून घेतलेला हा आढावा. गणेशोत्सव अगदी आठवड्याभरात येऊन ठेपला आहे. अगदी 7च दिवस गणपती बाप्पाच्या आगमनासाठी राहिले आहेत. मी आत्ता उभी आहे लालबाग परिसरात. इथल्या बाजारपेठेमध्ये आता गणपती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे. सगळेजण आपापल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन करत आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी हे गर्दीचं वातावरण आत्ता सध्या आपण बघतोय. सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आरासासाठीचं हे सामान इथे उपलब्ध आहे. आपण पाहू शकतो हार आहेत, शाली आहेत, उपरण आहे, असं वेगवेगळं सामान इथे खरेदी करण्यासाठी ही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंबहुना विशेषतः मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठा आणि आनंदाचा क्षण म्हणजे गणेशोत्सव. आणि आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतल्या विविध मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोषात तयारी सुरू आहे. मी आत्ता उभी आहे लालबाग मधल्या एका अशाच एका दुकानात की जिथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण जर विचार केला तर या गणपती मंडळांमधली एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांची एकता, आणि या एकतेचं प्रतीक म्हणजेच हे त्यांचे एका विशिष्ट प्रकारचे टी शर्ट्स. गणपतीसाठी आमच्याकडे असे पूर्ण प्रिंट करायला ऑर्डर्स असतात त्यांचे मंडळाचे. त्या मंडळाच्या ऑर्डरच्या हिशोबाने आम्हाला द्यावं लागतं. हे टोपी घेतात ते लोक. आता गणपती बाप्पा मोर्या आता याच्यामध्ये ते खाली पडली टोपी ना तर ते असा एक भगवा कलरची पण टोपी याच्यामध्ये येते आणि सफेद कलरची पण टोपी येते. तसंच हे भगवा कलरची पण गणपती बाप्पा मोर्यासाठी हे प्रसिद्ध म्हणून घेतात. क्वांटिटी ऑर्डर आपल्याकडे असते, त्यासाठी कस्टमर येतात आमच्याकडे. आपल्या डोळ्यासमोर येते ती ढोल ताशांच्या पथकात साजरी झालेली मिरवणूक, आणि अगदी त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर येते ती महाआरती किंवा ही भजनं. आणि याच भजनांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानात मी सध्या आलेली आहे. आपण इथे पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारच्या या झांजा टाळ इथे उपलब्ध आहेत, निरनिराळ्या प्रकारचे घुंगूर देखील उपलब्ध आहेत. माझ्या दुकानात शेवटचे 75 वर्ष मी टाळ, घुंगरू आणि भजनी सामान विकतो, आणि पूजा साहित्याचा समया, तामन, गडवे, तांबे हे सगळं विकतो आहे. ते माझ्या दुकानाद्वारे बघू शकता. आणि आत्ता नवीन घुंगरू आले आहेत हाताने वाजवायचे भजनामध्ये, ते पण उपलब्ध आहेत. तर आपण पाहू शकतो की भजनासाठी, आरतीसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारची ही साहित्य उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या ह्या झांजा किंवा टाळ देखील इथे उपलब्ध असलेले आपण पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन गजाननसह मी आकांक्षा जावडेकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.